आपली भूमिती आपलच विज्ञान आपली मराठी विठ्ठला कोणता सब्जेक्ट घेऊ हाते विठ्ठला कोणता सब्जेक्ट घेऊ हाते
नवरा नवरी कस शिस्तीस असायचे पण आता काय तो डीजे काय ते टिपा धरून वाई वरातीला कोंबडे काय पाहता आता मला सांग माणूस विचार आता वर्तनाने विचारी झाला का नाही कसं ग थांबी सांगते सांग माणसाला चावला की माणूस मरतो आणि एवढा विषारी सांग त्याला जर दातानी चावलं की तो पण मरतो मग माणूस किती विषारी अगं विंचू विंचू माणसाला नांगी मारली तर काय रातभर झोप येऊ नये आणि त्या विंचूला पाल नांगी सगळं खाते पचवते पण आणि त्या पालीला पालीची गरळ कशातून माणसाच्या पोटात गेली तर काय माणूस जगल आणि ती पाल जर कोंबडीच्या तावडीत सापडली कोंबडी तिला खाते पण पचवते पण अशा 10 पाळी खाल्ल्या तर कोंबडी किती विषारी हो ना ग बाई आणि आता कोंबडीला कोण खात मग माणूस किती विषारी हो पहिला माणूस थोरा मोठ्यांचा साधू संबंध ऐकत होता म्हणूनच तर रामचंद्र सांगतात सीतेने विचारलं सियाने पूछा भगवान कलियुग में धर्म कर्म को कोई नहीं मानेगा तो प्रभु बोले धर्म भी होगा कर्म भी होगा 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 परंतु शर्म नहीं होगी मात में मात पिता को मात मात में मात पिता को बेटा फलिताएगा हे रामचंद्र कह गए सिया से रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा हंस चुकेगा दाना तुनका हंस चुकेगा दाना तुनका कौवा मोती खाएगा हे रामचंद्र कह गए सिया से आई बापाला तर नाही तू म्हणे पण साधू संतांची सुद्धा निंदा करता बाई 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 काय झालं ग संतांची निंदा केली निंदा नाही बरी सकाळ माझ्या गोविंद तू रा गोविंद तू तू बाई भू गरी भू रमला सकाळ माझ्या गोविंद तू रा गोविंद तू धन्यवाद